8 दिवसांपूर्वी शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर तापमानाचा पारा काही अंशी खाली आला होता, पण गुरुवारपासून पारा पुन्हा चढण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील किमान तापमान 48 अंश तर कमाल तापमान 18.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरातील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे. शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यावेळी शहरातील कमाल तापमान 39.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यानंतर तापमानात घट झाली. 3 दिवस तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहरातील उष्णता कमी झाल्याचे जाणवत होते. मात्र गुरुवारपासून उष्णतेचा चटका पुन्हा जाणू लागला आहे, तर सोमवारी तापमान पुन्हा 38 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उष्णतेच्या तीव्र झळा जाणवू लागल्या. त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर सुकसुकाट दिसून येते. 8 दिवसांमध्ये कमाल तापमानासह किमान तापमानातही चढ उतार झाल्याने उकाळ्याने नागरिक हैराण झाले आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याची चर्चा हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात 12 एप्रिल नंतर काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या, त्यामुळे तापमानाचा पारा जरा खाली झाला होता. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसानंतर दिवसात उन्हाचे चटके आणि रात्री देखील उकाळ्यात वाढ झाली आहे, त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका असा सल्ला देखील हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.